काय होतं रे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सांग. एफ इज इक्वल टू जी काय होतं ते m1 m2 r² हे एमोनियम टू काय होतंय मास ऑफ हे पॉइंट मासेस पाहिजेत का मोठे मासेस असले तरी चालतात चालतात मोठे असते सेंटर ऑफ मासच्या लाईन मध्ये लागायला पाहिजे. हे कळतंय का सगळ्यांना? इलेक्ट्रिक फील्ड मध्ये मात्र फरक पडतो याचा, कारण मास कसा आहे, चार्ज असू दे नसू दे मास ही तिथं असणारच आहे ना. म्हणजे मी समजा असा एक स्पियर घेतला आणि मी म्हटलं निम्मा चार्ज्ड आहे पॉझिटिव्ह असा काहीतरी आणि निम्मा न्यूट्रल आहे, तरी पण मास मध्ये काही फरक पडणार नाही ना, लेफ्टला जेवढं मास असेल तेवढंच राईटला असेल. कळतंय मी काय म्हणतोय? त्यामुळं पण इलेक्ट्रिक फील्ड मध्ये फरक पडतो मात्र, ह्या चार्जेसमुळे थोडासा इश्यू येतो. अजून इलेक्ट्रिक फील्ड मी तुम्हाला काही शिकवलेलं नाही, पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आठवतोय का सगळ्यांना? फोर्स ही कसली क्वांटिटी? स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी? वेक्टर क्वांटिटी. आणि ही जी व्हॅल्यू मिळाली तुम्हाला, दिस इज स्केलर. ह्यात मला कळत नाहीये कुठल्या दिशेला लागते. मग मला सांगा, एखाद्या स्केलरला वेक्टर बनवताना काय करतो रे आपण? युनिट वेक्टर ने मल्टिप्लाय करायचं. बोला, कळलंय काय सगळ्यांना? हो सर. मग समजा इथे एक मास आहे M1, इथे एक मास आहे लेट्स से M2, ओके. आणि ही त्यांची लाईन जॉईनिंग आहे, ठीक आहे. मला सांगा, जर मी इकडं फोर्स काढला तर हा फोर्स कोण लावत असेल रे? M2 आणि हे कोण लावत असेल? M1 लावत असेल. ओके, मग हे हा जो डिस्टन्स आहे याला मी आर म्हणतो. ह्या ह्यांच्यामधले जो डिस्टन्स आहे सेंटर टू सेंटर डिस्टन्स, याला काय म्हणतोय मी? आर म्हणतोय, बरोबर का? ह्या दिशेनं जो वेक्टर असेल एखादा, त्याला मी आर वेक्टर म्हणतो. आर वेक्टर. आता बघा, हा जो फोर्स असेल, हा F1 फोर्स आणि हा F2 फोर्स, या दोघांचा मॅग्निट्यूड सेम आहे का डिफरंट आहे? सेम आहे. F1 आणि F2 फोर्स, M2 ने M1 वर लावलेला फोर्स आणि M1 ने M2 वर लावलेला फोर्स, यांचा मॅग्निट्यूड सेम आहे का डिफरंट आहे? सेम आहे सर. सेम आहे सर. का सेम आहे? कारण सर ते ऍक्शन रिएक्शन तयार. ही पटापट डोक्यात आलं पाहिजे बरं तरी सगळ्या गोष्टी. ह्या कुठलीही गोष्ट सिंगल फोर्स म्हणून प्रोड्यूस होऊ शकत नाही, त्यासोबत नेहमी काय असली पाहिजे? रिॲक्शन पण असली पाहिजे. सो हा जर ऍक्शन असेल तर ही रिॲक्शन, ऍक्शन रिॲक्शन दोघांचं मॅग्निट्यूड काय असतं नेहमी? फक्त त्यांच्या डायरेक्शन काय असतात वेगवेगळ्या. कळलं का? F1 फोर्स जर लिहायचा असेल मला, F1 फोर्स, ठीक आहे, तर मी काय करणार? ही व्हॅल्यू सेमच असणार. काय? जी M1 M2 / r², फक्त ह्याची डायरेक्शन घेणार मी ह्या आर वेक्टरची. मग डायरेक्शन घेताना मी आर वेक्टर लिहू का आर कॅप लिहू? आर कॅप. आणि जर मला F2 फोर्स लिहायचं असेल तर त्याचं मॅग्निट्यूड तेच असणार आहे. काय? G M1 R² मॅग्निट्यूड सेमच आहे. पण वेक्टर लिहिताना काय लिहिणं सांगा बघू मी, इथं विचार करून. अबे तुम्ही याचं टेन्शन नका घेऊ. मला सांगा, जर मी इथं काय केलं, एक्स ऍक्सिस वर, ठीक आहे, दोन मासेस ठेवले समजा M1 आणि M2. आता M1 वर फोर्स राईट साईडला लागेल, मग ह्यासोबत वेक्टर आय कॅप लिहिणार की नाही मी? येस ऑर नो, बोला पटकन. आणि M2 वर लागणार लेफ्ट लागेल, त्याला काय देणार मी? मायनस आय कॅप. प्रत्येक वेळी एक्स ऍक्सिस वरच असतील घरी मासेस? नाही सर. कुठं म्हणू शकतात ना ते. म्हणून मी इथं जनरलाइज मध्ये आर कॅप असं लिहिलं. कळलं का? कधी कधी ते इथं मग जे कॅप मायनस जे कॅप असेल, कधी तर झेड ऍक्सिस वर असतात मग के कॅप मायनस के कॅप असेल. एक मिनिट, तुमचे प्राण निघालेत बाळांनो हे वेक्टर्स बघून. कळलंय? ओके, म्हणजे मला जर सांग, मी जर म्हटलं समजा की इथं दोन मासेस आहेत 1 kg 1 kg चे आणि इकडे ह्याच्यावर फोर्स लागतोय 100 newtonचा, तर ऑब्विसली रिएक्शन सुद्धा 100 newtonचीच लागेल ना? बोला सर. हो सर. अरे परत आपण मेकॅनिक्स मध्ये घुसलोय, वेक्टर्स आणि फोर्सेस मध्ये, त्यामुळे इंटरेस्टिंग बनणार आहे. लास्ट इयर सारखंच आहे, FBD इक्विलिब्रियम वगैरे असल्याच गोष्टी असणार देतात. फक्त हे झालं मॅग्निट्यूड, ह्याला मी डायरेक्शन द्यायची असेल तर मी ही दिशा मी समजा काहीतरी एन कॅप पकडली, वेगळंच काहीतरी आय कॅप जे कॅप के कॅप घेऊन दमलो मी समजा, तर मी एन कॅप पकडलं, तर ह्यासोबत काय होणार? फक्त मायनस एन कॅप.
लक्षात आलं का? कारण हे अँटी पॅरलल असणार, काय डाऊट कुणाला? नाही मग ह्यालाच जेई वाले नीट वाले अवघड कसं बनवणार? तर असं करते लगेच लक्ष आहे की बाबा एक एक्स आणि वाय एक्सेस आहे समजा, किंवा असं हे रे फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. आठवतंय फ्रेम ऑफ रेफरन्स सगळ्यांना? हो सर. याचा पोझिशन वेक्टर समजा आर1 आहे, पोझिशन वेक्टर आठवतो का सगळ्यांना? ह्याचे कोऑर्डिनेट जर दिले मला 2, 3, 6, तर मी 2i कॅप + 3j कॅप + 6k कॅप जे लिहितो त्यालाच आपण कुठला वेक्टर म्हणतो? पोझिशन वेक्टर. आठवतंय ना? ह्याला काय लिहिणार मी? r2 वेक्टर, म्हणजे ह्याचा पोझिशन वेक्टर. कळलं का? मग ह्यांच्यामध्ये जो वेक्टर असेल ह्यांच्यामध्ये, हा हा काय असेल रे? डेल्टा आर किंवा याला मी आर वगैरे म्हणतो, ह्या आर ला कसं लिहू शकतो रे? r2 वेक्टर - r1 वेक्टर. कळलं का रे कसं आलं पोरांना? तुम्हाला आठवते लास्ट टाइम मी वेक्टरची ऍडिशन शिकवली होती, टेल ला टेल जोडलं जायचं, हेड ला टेल, सॉरी असं असं जोडलं समजा. आता इथं तीन वेक्टर आहेत समजा, हा ए वेक्टर आहे, हा बी वेक्टर आहे आणि हा सी वेक्टर आहे. ह्यातला रिझल्टंट आहे कुठला तरी, कोण सांगेल कुठला? सी आहे सर. सी सी वेक्टर. कुणाचा रिझल्टंट आहे? मग मी असं लिहू शकतो की नाही, ए वेक्टर प्लस बी वेक्टर इज इक्वल टू सी वेक्टर. हे सगळ्यांना आलं पाहिजे बरं का रे? एकदम सोप्या सोप्या गोष्टी द्या, जमतात का सगळ्यांना? एव्हरी वन. बी वेक्टरला कसं लिहू शकतो? या मधल्या बी वेक्टरला सी वेक्टर मायनस ए वेक्टर लिहू शकतो का नाही? मी असं केलंय, काय डाऊट कुणाला? ओके हे असलं काहीतरी देतील तुम्हाला. मग कुठल्या आता ह्या आर वेक्टर, ह्या आर कॅप कसा बनवतो आपण? कुठल्या पण वेक्टरला युनिट वेक्टर मध्ये कसं कन्वर्ट करतो सांगा? वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. आठवते तुम्हाला हे खरंच? ओके, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हे विसरायच्या नाहीत. मॅथमॅटिकल टर्म्स आहेत, सगळं केलं तुम्ही. आणि युनिट वेक्टर कसा काढायचा विसरलं तर काय उपयोग आहे सगळ्या शिकलेलं? ओके, सो हे परत वेक्टर्स मध्ये शिरायचं नाही मला. मला सांगा, इथं जे लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं ते फक्त मॅग्निट्यूड शिकलो होतो, पण फोर्स वेक्टर आहे मला माहिती आहे, त्यामुळे मला काय करायला पाहिजे? त्यासोबत एक दिशा द्यायला पाहिजे. आणि दिशा देण्यासाठी कुणाचा वापर करतो मी? कुणाला टोपी घालतो? आय कॅप, जे कॅप, आय. कुठले वेक्टर्स ते? काय नाव आहे त्यांना? युनिट वेक्टर. युनिट वेक्टर्स. तुम्हाला हे सगळ्यांना स्किल आलंय का? मला जर सर स्केलर दिला तुम्ही आणि त्यासोबत जर मी युनिट वेक्टर जोडला तर त्याचा वेक्टर बनतो. हे मग युनिट वेक्टर कुठला घ्यायचा हे तुमचे कष्ट असते, मग तो कुठल्या दिशेला हे तुमचं इमॅजिनेशन पाहिजे. आलंय लक्षात सगळ्यांना? हो सर. सो स्क्रीनवर जे काय दिलंय कळलंय का सगळ्यांना? 100% पूर्ण. आता न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनवर सोप्यापासून आपण क्वेश्चन सोडवायला सुरू करूया. थोडे प्रॅक्टिस करायची आज आपल्याला बऱ्यापैकी. अलग लक्षात? म्हणजे मी काय करणार आहे, दोन सेक्शन असतील या चॅप्टरमध्ये, आणि दोघं सुद्धा आता कुठल्या पण तुम्ही चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये गेला तर हेच करतात ते, ग्रॅव्हिटेशन आणि इलेक्ट्रोस्टॅटिक सोबत सोबत घेतात, कारण सगळे एकसारखेच आहेत. ठीक आहे, तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक शिकवल्यावर कळेल तुम्हाला बऱ्यापैकी. तुम्ही म्हणाल सर हे सेमच आहे, फक्त सिम्बॉल बदलले आहेत आणि मिनिंग बदललं आहे. सो मी काय करणार आहे ग्रॅव्हिटेशनमध्ये, पहिल्यांदा फोर्स, फोर्ससाठी कुठला? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. कळलं का? त्यानंतर आपल्याला फील्ड काय असते बघायचं. काय बघायचं आहे? फील्ड, ग्रॅव्हिटेशनल फील्ड. आणि त्यालाच आपण शॉर्ट मध्ये ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणतो. आले लक्षात? ओके. आणि शेवटीला फक्त बघायचं आहे सॅटेलाइट्स आणि प्लॅनेट्स कसे पळतात, त्यांचं काय मॅथमॅटिकल टर्म्स असतात, मग पृथ्वीवरनं मला किती स्पीडने एखादी बॉडी फेकायला पाहिजे जेणेकरून ती पूर्ण लांब उडून जाईल, किंवा जेणेकरून ती गोलगोल फिरत राहील. आलंय का लक्षात मला काय म्हणायचं आहे? हेच कुणाला रिपीट करायचं तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आता इथं फोर्स दोन मासेस मधला असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये कुठला फोर्स असतो रे? कुणामधला असतो फोर्स? अबे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कुणामधला फोर्स? चार्जेस मधला. मग तिथं चार्जेस मधला फोर्स येईल, त्याला कुलम्स लॉ असं म्हणतात. कुलम्स लॉ, सिम्पल. त्यानंतर आपण इथलं फील्ड बघायचं. आता इथलं फील्ड तुम्ही अगोदर हे ग्रॅव्हिटेशनचं बघितलेलं, त्यामुळे तुम्हाला लगेच फील येतो. हे फील्ड थोडंसं नवीन आहे पण सोपं आहे ग्रॅव्हिटेशन पेक्षा. ठीक आहे, आणि शेवटीला इथं आता सॅटेलाइट कशा गोलगोल फिरतात तसं आपण ऍटॉमिक स्ट्रक्चर एक जनरल बघायचं कसं वर्क करतं. कळलं का?
ऍटॉमिक स्ट्रक्चर बेसिक माहिती आहे ना तुम्हाला, कोण मध्ये असतं, कोण फिरतं वगैरे. सो सिंपल एवढंच अप्लाय करा. आपल्याला खूप डेप्थ मध्ये घुसायचं नाही आहे. स्पियरचं काय असतं, याचं काय असतं, ते बारावी जाऊन तुम्ही शिकाल. मला सध्या तुमची मेमरी नाही भरायची आहे सगळ्यांना, मला सध्या तुमची थिंकिंग प्रोसेस चांगली करायची, तिकडं लक्ष द्यायचं सगळ्यांनी. थिंकिंग प्रोसेस ह्या सगळ्यामधलं मला पार्ट नसलं तर टेन्शन नाही मला, पण हा स्केलर आहे त्याला वेक्टर बनवताना ह्या छोट्या छोट्या स्किल्स आहेत ह्या मॅटर करतात पुढे जाऊन तुम्हाला. आणि हे जे हे ज्याला जमतं ना तेच रँक काढतात. ओके, सो पुढे सारखं आपण प्रॅक्टिस सुरू करूया थोडी. एकदम सोपा क्वेश्चन विचारतो जो तुम्ही ओरली सोडवू शकताय. ठीक आहे, आता मी व्हॅल्यू घालत नाही बरं का यात कुठं. मी मासेसना एम असं म्हणतो, एम टू एम वगैरे असं, जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेटर वगैरे वापरायची गरज पडणार नाही. कारण जीची व्हॅल्यू विचित्र आहे. किती आहे जीची व्हॅल्यू? 6.67 मग हे सगळं घेऊन प्रत्येक वेळी एखादं गणित सोडवलं तर प्रत्येक वेळी कॅल्क्युलेटर घेऊन बसायला लागेल नाही आपल्याला व्हॅल्यू काढण्यासाठी. त्यापेक्षा ते आपण काय करूया, ते त्यासाठी माणसं ठेवू आपण नंतर. ठीक आहे, सध्या लॉजिक चांगलं डिफाईन करू. सो माझा एक बेसिक क्वेश्चन काय आहे, समजा इथे एक मास एम आहे आणि इथे एक मास एम आहे आणि ह्यांच्यातला डिस्टन्स डी आहे. ओके, ह्यांच्यातला सेंटर टू सेंटर डिस्टन्स डी आहे. तर मला काय सांगायचं आहे, ह्या दोघांमध्ये किती फोर्स असेल? हा फोर्स किती असेल सांगा रे पटकन. जी एम वन एम टू, फक्त इथे एम आणि एम काय होणार, एम स्क्वेअर अपॉन काय होणार, डी स्क्वेअर. आलं लक्षात सगळ्यांना? असले सिम्पल सिम्पल आपण काय करायचे क्वेश्चन. आता हे सिम्पल हा झाला सोडायचा, मग नंतर नंतर हळूहळू मी काय करणार, इथे एक तिसरा मास ठेवणार. आलं लक्षात? ओके, सो मला सांगा हे समजलंय का सगळ्यांना पक्का? म्हणजे हे नोटेशन सगळ्यांना कळतंय? डल रिस्पॉन्स, रिस्पॉन्स येत नाही मला. सगळ्यांना कळलंय का हे अवघड नाही आहे हा क्वेश्चनच नाही ऍक्च्युअली हा क्वेश्चनच नाही आहे कळलं का? ठीक आहे, म्हणजे तुम्ही एम स्क्वेअर कुठं आला असं कन्फ्युज नाही व्हायचं. आलं लक्षात? आता मला सांगा ह्याच्याऐवजी इथं मास एम असतं आणि इथं मास टू एम असत, तर कुणावर फोर्स जास्त लागेल रे? सेम लागणार सर. कुणावर फोर्स जास्त लागेल? सेम लागणार, सेम फोर्स लागेल. ऍक्शन रिएक्शन आहेत त्या, कळलं का सिद्धांत? ठीक आहे, विसरायचं नाही, चुकू दे, केअर चुकू दे, काय टेन्शन नाही मला. डिस्टन्स परत डीच आहे. सो काय असणार आहे, जी टू एम स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर. कळलं का सगळ्यांना? सो दोघांवर सेम फोर्स लागेल का? येस ऑर नो, पटपट आन्सर द्या मला. दोघांच्यावर सेम फोर्स लागेल. एक्सेलरेशन दोघांचा सेम असेल का? नाही सर. नाही, कारण सेकंड लॉ काय असतो, न्यूटनचा सेकंड लॉ पटकन. आता इथं काय कॉन्स्टंट आहे रे, कुठलं पण मास घेतलं तर मी इथं एफ कॉन्स्टंट. मग ही व्हॅल्यू जर कॉन्स्टंट ठेवायची असेल तर या दोघांची मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट झाली पाहिजे. मग ज्याचं मास जास्त त्याचं एक्सेलरेशन कमी, कमी किंवा ज्याचं मास कमी त्याचं एक्सेलरेशन जास्त. हे कळले का सगळ्यांना? म्हणजे मला सांगा, समजा तिसरा क्वेश्चन मी विचारला, एकदम बेसिक पासून स्टार्ट करणार आहे मी, कारण याचा फील आला पाहिजे तुम्हाला 100%. समजा मी इथे एक मास ठेवलं एम आणि इथे एक मास ठेवलंय डेंजर असं, याचा मास आहे समजा 1000 mm किंवा 10,000 mm समजा. ठीक आहे, सेंटर टू सेंटर डिस्टन्स परत डीच आहे तो. ठीक आहे, कुणावर फोर्स जास्त लागेल? परत माझा क्वेश्चन तोच आहे, सेम फोर्स लागेल, कुणाला सुद्धा डाऊट नाही याच्यामध्ये. नाही सर, असं असेल ना, जी इंटू 10^2 म्हणजे 10^4 लिहू शकतो का याला मी? एम स्क्वेअर बाय डी स्क्वेअर. काय डाऊट? ह्या फोर्सची व्हॅल्यू कुणासाठी जास्त कुणासाठी कमी असं नसणारच आहे. दोघांवर सेम फोर्स लागेल की नाही, येस ऑर नो? मला सांगा कुणाचं एक्सेलरेशन जास्त असेल यात? एमचं जास्त. सो एक्सेलरेशन फॉर एम इज व्हेरी मच ग्रेटर देन एक्सेलरेशन ऑफ, ह्याला तर मी कॅपिटल एम असं म्हणतो समजा. 10^4 times हा. मला सांगा, मी ह्या मासला, ह्या छोट्याशा मासला जर ऍपल म्हटलं तर ह्याला मी अर्थ म्हणू शकतो. ऍक्च्युली अर्थ ह्याच्यापेक्षा पण भयंकर हेवी असते,
10:27 मध्ये असते. पण चला ठीक आहे, मानतो मी चिखलाची अर्थ बनवली म्हणून ऍपल अर्थ कडे पडताना दिसतो, अर्थ ऍपल कडे पडताना दिसत नाही. कळलं मी काय? नाही. हो सर. काय डाऊट कुणाला? 100% खरंच क्लिअर आहे ना रे सगळ्यांना? ओके. सो हे ह्या छोट्या छोट्या गोष्टी, अर्थ आणि ऍपलचं मास सेम असतं तर मी कन्फ्युज झालो असतो कोण कुणाकडे पळतंय, कारण दोघांचं पण ऍक्सेलरेशन सेम असतं त्या केसमध्ये. मग मला फ्रेम डिफाईन करायला लागली असती, मला कळतंय की नाही यांचा सेंटर ऑफ मास इथं कुठंतरी असणार आहे. आले का लक्षात? दोघं पण सेंटर ऑफ मास कडे यायला बघतील की नाही? एक्सटर्नल फोर्स कोण नाही, यांच्या आतली आतली भांडणं ती सगळी एक्सटर्नल फोर्स कोणच नाही, त्यामुळे दोघं सेंटर ऑफ मास कडे यायला बघतील मोमेंटम कन्झर्व करण्यासाठी. कळलं? मग अर्थ एवढा फिरताना दिसणारच नाही जेवढा ऍपल फिरताना दिसणार आहे आपल्याला. त्यामुळं आपण जर वरनं काय सोडलं तर अर्थ वर येताना दिसत नाही, ते अर्थ कडे जाताना दिसतं. कन्सेप्ट क्लिअर आहे सगळ्यांना? 100% हो सर. ऍपलवर जास्त फोर्स लागलाय? दोघांवर सेम फोर्स लागलाय, ऍपलचा मास कमी असल्यामुळे त्याचं ऍक्सेलरेशन जास्त आहे. कन्सेप्ट क्लिअर? 100% हो सर. अजून एक क्वेश्चन विचारू छोटा छोटा. आता हे मला वाटतं बेसिक फंडामेंटल क्वेश्चन कळले तुम्हाला, थोडस पुढे जाऊया का आता? मला सांगा अजून एक क्वेश्चन विचारतो मी, चौथा क्वेश्चन. आणि ट्राय करायचं बरं का, जिथं जिथं मी सांगेन ना थोडस अवघड वाटेल, पेन पेपर घेऊन बसायचं. एक समजा ही लाईन आहे अशी एक, ठीक आहे, त्याचं काही मास नाही आहे, मासे जे दाखवतो ते पॉइंट मास आहे. इथे एक मास आहे एम, इथे एक मास आहे एम, आणि इथे एक मास आहे, ठीक आहे. ह्या दोन मासना मी फिक्स केलंय. काय केलंय? फिक्स, म्हणजे ते हलू शकत नाही. कसं तर फिक्स केलंय, पायवट वगैरे लावून. आणि ह्या हा जो पॉइंट आहे हा, म्हणजे ह्या तिघांचं नाव देतो मी, याला ए म्हणतो, याला बी म्हणतो मी, आणि याला सी म्हणतो. हा सी मिड पॉइंट ला यांच्या. सी कुठं आहे बोला? मिड पॉइंट. तर त्याच्यावर नेट फोर्स किती असेल? झिरो. झिरो का? सर दोन्हीकडून फोर्स लागतो. तुम्हाला मी कुणाबद्दल कुणाबद्दल विचारतोय रे पोरांनो? सी बद्दल. सी बद्दल. सी ची एफबीडी काढू शकताय का तुम्ही सगळे? सी ची एफबीडी लक्षात द्या, ही एफबीडी काढता आली पाहिजे तुम्हाला. हे सगळ्यात महत्वाचं स्किल आहे. आता तुम्हाला हे सोपं वाटेल एवढं काही नाही, पण जेव्हा मोठे मोठे मासेचं स्ट्रक्चर येईल तुम्हाला कळणार पण नाही कुणाचा फोर्स कुठं लागतो. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मी कुणाबद्दल बोलतोय त्याचं एक डायग्राम काढायची. आता ह्याच्यावर राईट साईडला फोर्स लागेल कुणामुळं? ए मुळे का बी मुळे? ओके. आणि तो फोर्स एफ आहे समजा, आणि लेफ्ट साईडला एक फोर्स लागेल कुणामुळं? तो सेम असेल का डिफरंट असेल? सेम असणार. का सेम असेल? मास आणि डिस्टन्स सेम. म्हणजे हा क्वेश्चन तुम्ही मनातल्या मनात पण सोडवू शकला असता का? नाही रे, सोडवलाय मोस्ट. हो सर. सो हे नेट फोर्स किती असेल? झिरो. कळले सगळ्यांना? झिरो. एकदम एकदम बेसिक लेवलचे क्वेश्चन विचारतोय बरं का मी तुम्हाला, कारण हे आले तरच पुढचं जमणार आहे. समजते ना सगळ्यांना? हो सर. आता विचार करा काय, मी जर ह्या सरला हा काय सर ह्याच्यावर पण ते सुपरपोझिशनच हे लागणार ना? हा, कारण समजा मी बी ला काढून नेला नाम कुठेतरी इकडं, तर ह्या फोर्सला काही फरक पडणार नाही, हा फोर्स झिरो होईल. कळले काय? आता मला सांगा, या सी ला जर मी राईट ला ढकलला समजा थोडासा, विचार करायचा बरं का रे शांतपणे, कारण हे थिंकिंगचे क्वेश्चन आहेत. सी ला मी इथं नेला समजा, इथं नवीन पोझिशन सी, तर हे जे फोर्सेस दाखवलेत मी एफ वन आणि एफ टू, आता इथं मगाशी तुम्ही म्हटला होता एफ वन इज इक्वल टू एफ टू, हे आता सेम असतील का डिफरंट असतील? सेम असेल का डिफरंट असतील? डिफरंट असणार. कोण मोठा असेल? एफ वन मोठा असेल. एफ वन मोठा असणार. कारण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला काय बोला? पट 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 बाय आर स्क्वेअर. आता मला सांगा, मी मासेस बदलले का रे? मासची व्हॅल्यू बदलली का? कशाला बदल? ह्या दोन मासेस मधला, म्हणजे सी आणि बी मधला डिस्टन्स कमी केलाय का वाढवलाय? कमी केला की नाही? मग एफ वन वाढेल की नाही त्यामुळं? ए आणि बी मधला, ए आणि सी मधला डिस्टन्स काय केलाय? कमी होईल.
सो एफ वन विल बी ग्रेटर दॅन एफ टू. मग काय होईल रे तू आता नेट फोर्स झिरो असेल का? कुठल्या दिशेला असेल नेट फोर्स? राईट साइड. ढकलला की हा इकडेच पळेल की नाही? हो सर. हा म्हणजे अगोदर हा नेट फोर्स झिरो होता म्हणजे इक्विलिब्रियम मध्ये होता का नाही? येस ऑर नो? हो सर होता. आणि तिथनं मी हलवलं की परत तिथे येणार आहे का तिथनं लांब पळणार आहे तो? लांब पळणार. कुठला इक्विलिब्रियम आहे? स्टेबल अनस्टेबल? डायनामिक. डायनामिक. मी तुम्हाला तीन टाईपचे इक्विलिब्रियम शिकवले होते आठवते तुम्हाला? हे असे इथे एक बॉल होता इथे. ह्या आता हे दोघांचं नॉर्मल रिएक्शन एमजी, नॉर्मल रिएक्शन एमजी बॅलन्स झालंय म्हणजे इक्विलिब्रियम मध्ये. मी जर याला धक्का मारला तर हा परत इथंच येऊन पडणार आहे बरोबर का? नाचणार आहे. आणि ह्याला धक्का दिला तर परत कधीच वर जाणार नाही तो, म्हणजे ह्याला अनस्टेबल म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? अनस्टेबल. ह्याला काय म्हटलं होतं? स्टेबल. ऑसिलेशन हे स्टेबल केस मध्ये होतं फक्त. इथं ही केस कशाची आहे? स्टेबलची आहे का अनस्टेबल? काय डाऊट कुणाला? एक मिनिट, मला असं काय वाटतं काहीतरी अवघड शिकवलं इथं. सगळ्यांना समजले? सगळ्यांचा रिस्पॉन्स येऊ दे. ह्या केस मध्ये याला जर मी लेफ्ट लेफ्ट ला नेलं असतं तर काय झालं असतं? लेफ्ट ला नेलं असतं तर लेफ्ट ला लेफ्ट ला गेलं असतं. कारण त्या केस मध्ये एफ टू मोठा झाला असता का नाही? समजलंय? क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर. अजून एक क्वेश्चन विचारू सोडून सांगणार मला त्याचा आन्सर? पट 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 सांगा. आता कितवा क्वेश्चन आहे? चौथा ना? पाचवा क्वेश्चन. कारण मी तुम्हाला डायरेक्ट कन्सेप्ट लिहून देऊ शकत नाही रे, ह्यातनंच तुम्हाला सुचल्या पाहिजेत कन्सेप्ट काय सांगतोय मी. ठीक आहे. एक स्ट्रेट लाईन आहे दिसत नसली तरी सुद्धा. हे मास एम आहे, इथे एक मास आहे 2m, आणि इथे एक मास आहे, हे पण एमच आहे. ठीक आहे. ह्यांच्यातला जो डिस्टन्स आहे तो आहे 2x, आणि ह्यांच्यातला जो डिस्टन्स आहे तो आहे 3x. आता ह्यांना मी फिक्स केलंय. काय केलंय? कडीचे जे मासेस आहेत त्यांना फिक्स केले, म्हणजे ते हलू शकत नाही. त्यांचे नेट फोर्सेस झिरो आहेत. कळलं का? हो सर. नेट फोर्स झिरो याचा अर्थ असं नाही की ते फोर्स लावू शकत नाही. सुपर पोझिशनची कन्सेप्ट. सो हा जो मधला आहे ह्याला मी पी म्हणतो समजा, या मासला. ठीक आहे. त्याच्यावर नेट फोर्स सांगायचा. सो एफ नेट ऑन पी इज असं लिहितो मी वेगळं बघा, एन टाइम्स जी एम स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर. तुम्हाला एन ची व्हॅल्यू किती आहे ते सांगायची. सॉल्व्ह कराल? हो सर. जरा जीईची सवय पडू दे. नीटला सुद्धा पॅटर्न काय कुठली डायरेक्शन पॉझिटिव्ह? आता हे सांगायला पाहिजे मी तुला. जो फोर्स मोठा आहे ती दिशा पॉझिटिव्ह पकड ना. आणि मी तर दिशा विचारलेलीच नाही, मी फक्त मॅग्निट्यूड विचारलंय. त्यामुळे एन ची व्हॅल्यू काय येते सांग. 10 येते, 20 येते, 2 येते, -2 काय? मायनस येणार नाही. सोडा, डायरेक्शनचं टेन्शन नका घेऊ. जिकडं नेट फोर्स ती दिशा पॉझिटिव्ह पकडून तुम्ही करा, काय टेन्शन नका घेऊ. सॉल्व दिस. आणि जसं एन ची काय इंटीजर व्हॅल्यू येईलच असं नाही बरं का रे, काय पण येऊ शकतं. त्यामुळे करा दे. ओके. शर्वील सोडवतोय तू? शर्वील गुड. तिघांचं पण आन्सर आलं. येते की रे तुम्हाला? गुड. आता इकडं कुठला तर फोर्स लागेल, इकडं कुठला तर फोर्स लागेल.
सो याला एफ वन म्हणतो एफ टू म्हणतो. या दोघांचे ऍडिशन कराल का सबट्रॅक्शन कराल रे? एफ वन चा व्हॅल्यू किती येणार एफ वन ची? जी आता एफ वन ह्या दोघांच आलंय ना, एम इन टू टू एम म्हणजे टू एम स्क्वेअर, बरोबर का? हो सर. डिवायडेड बाय त्यांच्यातला डिस्टन्स थ्री एक्स, त्यांच्यातला डिस्टन्स थ्री एक्स आहे, त्यामुळे ते नाईन एक्स स्क्वेअर होणार. काय डाऊट? आणि एफ टू किती होणार? एफ टू आणि ह्याला मी बाहेर काढू शकतो, टू बाय नाईन लिहू शकतो इथं बघा, टू बाय नाईन जी एम स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर, बरोबर का? हो सर. आणि एफ टू कसं लिहू शकतो? ह्या दोघांच्यातला फोर्स म्हणजे जी एम स्क्वेअर, बरोबर? हे जमते ना सगळ्यांना? अपॉन फोर एक्स स्क्वेअर म्हणजे ह्याला मी वन अपॉन फोर इन टू जी एम स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर असं लिहू शकतो. काय डाऊट रे? नाही सर. आता ह्या दोघांचे सबट्रॅक्शन करायला पाहिजे. कोण मोठा, टू बाय नाईन का वन बाय फोर? कळलं? आणि जरी नाही कळालं तर सबट्रॅक्शन करून बघायची, नेगेटिव्ह आले की चुकीचं म्हणलं मग करा या दोघांचे सबट्रॅक्शन. या दोघांचे सबट्रॅक्शन म्हणजेच एन असणार आहे, कारण हे बाकी कॉमन. सो आपण काय करूया, टू बाय नाईन मायनस वन बाय फोर करू. समजा मला माहीत नाही आहे कोण मोठा आहे यातलं, तर ठीक आहे. सो काय होणार आहे, थर्टी सिक्स मायनस वन बाय थर्टी सिक्स, फोर टू जा मायनस वन बाय थर्टी सिक्स मायनस. सो मायनस वन बाय थर्टी सिक्स आणि मला पॉझिटिव्ह व्हॅल्यू पाहिजे, त्यामुळे मी ह्याची व्हॅल्यू काय पकडेन, वन बाय थर्टी सिक्स. एक मिनिट, तुम्हाला कळलं आहे सगळ्यांना खरंच? हो सर. मुलांनो पुन्हा चालू होतं का रे जवळपास आन्सर? ज्यांनी आन्सर दिलेलं नाही त्यांचं विचारतोय मी. हो सर. यशराज काय चुकलो होतो पुढच्या वेळी चुकणार का आता ती परत? नाही ना? ओके गुड. चलो अजून एक दिवस असलाच क्वेश्चन एक ट्राय करणार. कारण हे कसं आहे, मला यात काय पाहिजे माहिती आहे का? एक तर मॅथ्स तुमचं इन्हान झालं पाहिजे आणि तुम्हाला डायरेक्शन दाखवलं पाहिजे फोर्सेसच्या, मगच मी तुम्हाला असं ऑब्लिक मध्ये नेऊ शकतो की एक्स एक्सिस वर ठेवलाय, वाय वर एक ठेवलाय, झेड वर एक ठेवलाय. ठीक आहे, पहिल्यांदा हे तर जमलं पाहिजे तुम्हाला छान. सो बघा सिक्स्थ क्वेश्चन. ए एक मिनिट, तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशन येतं का रे? कोण आहे का ज्याला येत नाहीये? ऐकलंय का अरिथमेटिक प्रोग्रेशन कधी पोरांनो? हो सर. हो सर. त्यानंतर ज्योमेट्रिक प्रोग्रेशन असं काय ऐकलंय का? असं कोण आहे का ज्यानं ऐकलेलं नाहीये पोरांनो? तुम्हाला ज्योमेट्रिक प्रोग्रेशन माहिती आहे? मला मी त्याच्यावर क्वेश्चन नाही विचारणार आहे तुम्हाला. तर ऐकलंय पण येत नाही. ठीक आहे ठीक आहे, नाही आलं तर काही टेन्शन नाही. बघा मी तुम्हाला एक बेसिक क्वेश्चन विचारतो काय. समजा एक्स ऍक्सिस आहे, कुठला ऍक्सिस? एक्स ऍक्सिस. आणि इथे एक मास ठेवलंय मी, ह्या मास, हे मास एम आहे समजा, ओरिजिनवर ठेवलंय. आणि इथे एक मास ठेवलंय, हे एक्स कॉर्डिनेट वन वर ठेवलंय. इथे एक मास ठेवलंय, किती वर ठेवलं असेल? टू वर. इथे एक मास ठेवलंय, किती वर ठेवलं असेल? इथे एक मास ठेवलंय, किती वर ठेवलं असेल? चार. आता हे आपण रात्रभर खेळू शकतो हे सगळं, पण आता मी डॉट 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 असं लिहितो. आता हे सगळे मासेस फिक्स आहेत उजवीकडचे, आणि हे सगळे मासेस फिक्स आहेत. मला फक्त काय करायचं आहे, एम वन वर नेट फोर्स काय लागेल ह्या सगळ्या फोर्सेसमुळे? आता ओबियसली राईटला असेल की नाही अट्रॅक्टिव्ह फोर्स त्यांचा, मग फक्त ह्या पहिल्या मासाला लागेल का सगळे त्याला खेचतील? सगळे खेचतात सर. बरोबर का? सगळ्यात जास्त कोण खेचेल रे? सगळ्यात लांब तो आहे, लांब आहे तो का सगळ्यात जवळ आहे तो? जवळ आहे तो. बरोबर, मग ह्याचं एक एक्सप्रेशन बनेल का ना काहीतरी? मग समजा पहिल्याचा फोर्स किती लागेल, मग मला नेट फोर्स काढायचं आहे, ऍडिशन करणार सगळ्यांचे का सबट्रॅक्शन करणार? कारण सगळे एका दिशेला फोर्स लावतात ना. हा, पहिल्यामुळे किती लागेल पटापट सांगायचं? एम स्क्वेअर अपॉन वन, जी एम स्क्वेअर अपॉन वन स्क्वेअर, बरोबर का? दुसरा सांगा, दुसरा ह्या दोघांच्या, जी एम स्क्वेअर अपॉन फोर, जी एम स्क्वेअर अपॉन फोर किंवा टू स्क्वेअर म्हणू शकतो मी. हो सर. प्लस नेक्स्ट काय असेल?
ओरली सांगा जी एम स्क्वेअर अपॉन थ्री स्क्वेअर, त्यानंतर जी एम स्क्वेअर अपॉन फोर स्क्वेअर, असं अप टू इन्फिनिटी ठेवले समजा हे पार्टिकल्स. जे मास इन्फिनिटीला असेल त्याच्यामुळे किती फोर्स लागेल रे याच्यावर? नेग्लिजिबल, झिरो. कळलं हे? मग हे असं लिहू शकतो की नाही मी जी एम स्क्वेअर अपॉन थ्री स्क्वेअर प्लस अप टू कुठपर्यंत? इन्फिनिटी पर्यंत. ह्या सगळ्यांमध्ये काय कॉमन आहे रे? जी एम स्क्वेअर. आणि आत काय राहिले सांगा मला आता? 1/1 square, 1/2 square, 1/2 square, plus 1/3 square, plus 1/4 square. आलं लक्षात मला काय सांगायचंय? ओके, ही कुठली तरी सिरीज आहे. आता जीपी आहे का नाही आहे वगैरे त्या दुसऱ्या गोष्टी आहेत, पण हे कळतंय मी काय म्हणतोय सगळ्यांना. ओके, मग तुम्हाला ट्वेल्थ क्लास मध्ये मॅथमॅटिक्स ला एक चॅप्टर असतो बायनॉमियल थिअरम म्हणून. ओके, मॅथमॅटिकल इंडक्शन वगैरे, त्याच्यामध्ये तुम्हाला सिरीजचं रिलेशन कळत. जसं समजा मी तुम्हाला 1 ते 100 पर्यंत काउंट करा म्हटलं की 1+2 यांची ऍडिशन करा म्हटलं, त्याचा काय फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला? जसा तो नॅचरल नंबरच्या ऍडिशन झाला की नाही तसा यांचा सुद्धा असतो. कळलं का? ओके, सो ते फॉर्म्युले मिळाले की तुम्ही सोडवू शकताय. पण समजलंय का रे मला काय सांगायचं इथं पोरांनो? मला एक सांगा, सिंपल एक क्वेश्चन विचारतो काय तुम्हाला. जर हाच क्वेश्चन मी असा विचारला असतो तुम्हाला की इथं ओरिजिनला एक मास आहे, इथे एक मास आहे एम वन वर, आणि इकडं ठेवलंय 2 वर, त्यानंतर इकडं 3 वर ठेवलंय, आणि इकडं ठेवलंय 4 वर. कळतंय मी काय म्हणतोय? तर हे आन्सर सेमच आलं असतं का डिफरंट आलं असत? डिफरंट. काय बदल? काय बदल? बरोबर का? म्हणजे ह्यांनी इकडे खेचलं असतं, यांनी इकडे खेचलं असतं. म्हणजे इकडे खेचताय ते प्लस 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 झाले असते, आणि जे लेफ्टला खेचताय ते काय झाले असते? मायनस मायनस मायनस. अरे समजलं, हे मायनस, हे मायनस, अल्टरनेटिव्हली प्लस मायनस झालं असतं ते. कळलं? सो असले क्वेश्चन सुद्धा तुम्ही सोडवू शकता. सध्या मला ते त्यात घुसायचं नाही आहे, पण सध्या समजलंय का रे तुम्हाला मी काय सांगितलं ते? पक्का? हो सर. ओके, एक क्वेश्चन विचारू अजून एक छोटासा. हो सर, सोडून दिला. घ्या क्वेश्चन, घ्या. हे बघा, एक मास आहे 2m आणि इथे एक मास आहे एम. हे आर डिस्टन्स वर आहे. किती डिस्टन्स वर आहे? आर. आर ह्यांना फिक्स केलंय. ह्यांना काय केलंय? फिक्स केलंय. मला एक मास ठेवायचा इथं मध्ये कुठंतरी ठेवायचंय, मला माहीत नाही कुठं ठेवायचंय. एक मास ठेवायचंय ज्याचं नाव समजा काहीतरी पी मास म्हणतो मी समजा, आणि ते मास तुम्हाला हवा असेल तर ते एम घ्या मास. कळलं? किती मास आहे ते? एम. त्याला ह्या मास पासून एक्स डिस्टन्स वर ठेवायचं. किती डिस्टन्स वर? कळलं? तर ते किती असलं पाहिजे जेणेकरून याच्यावर नेट फोर्स 0 असेल? कळा बघू, त्याला सोडवा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स सच दॅट द नेट फोर्स ऑन दिस स्मॉल पी इज 0. ते इन टर्म्स ऑफ डी येत आहे, आर येत आहे. मी आरची काहीतरी व्हॅल्यू दिली मला. आरची व्हॅल्यू एक काम करा, 6 मीटर घ्या, त्यानुसार एक्स किती येईल सांगा मला. करा आणि मीटिंग एंड झाली की रिलॉगिंग करा.
क्वेश्चन समजला का तुम्हाला? हो सर. हा एक्स किती पाहिजे हा उजवीकडचा, जेणेकरून हा पी मास जे असेल त्या दोघांच्या मध्ये इक्विलिब्रियम राहू शकतं का नाही राहू शकत? ये सर नो राहू शकते, कारण एक फोर्स इकडे पण लागणार एक फोर्स डावीकडे पण लागणार, त्यामुळं कुठंतरी होतं त्याच्या सोबत काहीतरी, त्यामुळं जस्ट चेक इट आउट काय होईल. जी मुलं आता आली, एक मिनिट. यश, निहारिका, एक मिनिट, तुम्हाला क्वेश्चन कळला का रे? हा हो कळला. ठीक आहे. ए बाळ, तू बरोबर मध्ये ठेवलास काय त्याला यश का सोडवलंस? सोडवलंय सर. पाठवू मला व्हॉट्सअपला, मला बघू दे कुठं सिली मिस्टेक केली का. ओवरली सोडवलंय असच, जरा रफ मध्ये आहे तर समजून घ्या. मी समजूनच घेत आलोय रे तुम्हाला. करा पाठवा. थिंकिंग थिंकिंग काय स्ट्रॅटेजी कोणाची बनली आहे का रे, काय करू शकतो आपण इथं? ते आर मायनस एक्स घ्यायचं दुसरीकडे. हा आणि आणि फोर सिक्युरिट करायचे. हे एक पुढचं सुटलं नाही सुटलं आय डोंट केअर, पण हे जमले का, हे डोक्यात आले का तुमच्या, हे जे सांगतोय ते सगळ्यांनी आन्सर द्या मला, हे सुचलंय का तुम्हाला असं करू शकतो? कारण हे सुचलं तरच आहे काहीतरी शिकला म्हणायचं तुम्ही, हे नसून सुचलं तर कन्सर्ट अजून वीक आहे तुमचे. बाकी कॅल्क्युलेशन तुमचं चुकलंय नाही चुकलंय मला त्याचं टेन्शन नाही आहे. सिम्पल की बाबा नेट फोर्स झिरो दाखवायचं आहे, म्हणजे ह्या पी वर इकडं जेवढा फोर्स असेल तेवढाच इकडं फोर्स असला पाहिजे. मग इकडं फोर्स किती असेल तर जी इन टू ह्या दोघांमधला फोर्स किती असणार तो जी एम स्क्वेअर अपॉन किती असणार ते एक्स. कळलं का? आणि लेफ्टला किती असणार रे जी इन टू टू एम स्क्वेअर, म्हणजे टू जी एम स्क्वेअर असेल ना ते. आता ह्या दोघातला फोर्स आणि त्यांच्याला डिस्टन्स किती असणार? सिक्स मायनस एक्स, सिक्स मायनस एक्सचा होल स्क्वेअर. कारण हे एक्स असेल तर ओबियसली हे किती असणार? सिक्स मायनस एक्स. आता पुढं काय करायचं? विचित्र येत आन्सर, आय नो आय नो, विचित्र येईल काहीतरी. इक्वेट करायचं मला हे पाहिजे होतं की तुम्ही हे करताय का. मग इक्वेट करताना काय काय कॅन्सल होईल सांगा भाऊ पटकन. जी एम स्क्वेअर, जी एम स्क्वेअर, जी एम स्क्वेअर. मग काय काय राहणार रे इथं फायनली? टू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 36 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 12. 6 मायनस एक्सचा होल स्क्वेअर इज इक्वल टू, आता जी पण कॅन्सल झालं ना, 1 अपॉन एक्स स्क्वेअर. इथंपर्यंत आलाय का सगळेजण? बोला अर्जुन. हे केलंय ना असं? ठीक आहे. काय करायचं, सगळेजण स्क्वेअर रूट का टाकायचा असा. मग 2 चा किती बनणार? रूट 2 बनेल का नाही? इथे किती बनेल? 6 मायनस एक्स आणि इकडे काय असेल? 1 अपॉन एक्स. एक्स ला कॅन्सल होतंय का? कॅन्सल नाही. ठीक आहे, बघा इकडे आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता यांची तुम्ही. किती होईल मध्ये? रूट टू एक्स काय असणार? 6 मायनस एक्स.
मायनस एक्स इकडे येऊन काय होईल रे, प्लस होईल की नाही? मग ते रूट टू एक्स प्लस एक्स म्हणजे एक्स घेतो आणि आत रूट टू प्लस वन लिहू शकतो का रे मी? इज इक्वल टू सिक्स. ओ हो 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 हो, तुम्हाला काहीच नाही कळलं की नाही खरं खरं सांगा? कळलं सर, कळलं सर. हा सर, ते विदाऊट रूट म्हणजे अंडर रूट घेता काढू शकतो? नाही नाही, ऐका तुम्ही इथपर्यंत आला असला 99% सुटलोय तुम्हाला, कधी टेन्शन नका घेऊ त्याचं. मला नको जाते या पुढचं मॅथ, ही कॅल्क्युलेटर करतो रे याचं टेन्शन नका घेऊ. मला सांगा इथपर्यंत हे तुम्हाला सुचलं होतं फिजिक्स, यात काय आहे की सर फोर्स नेट फोर्स झिरो, म्हणजे फोर्स इक्वेट करणार, ह्याला एक्स घेणार, याला सिक्स मायनस एक्स घेणार. हे तुमचं तुम्हाला जर सुचलं असेल तर तुम्हाला फिजिक्स छान जमतंय समजायचं. पुढचं सिली मिस्टेक्स होतील वगैरे ते त्याचं टेन्शन नका घेऊ, मार्क्स कमी पडतील हे होतील, आय डोंट केअर. तुम्हाला हे लॉजिक सुचलंय ना, इथंच तुम्हाला 70-80% सुटलाय तुझं प्रश्न. सर ते तीन घेतलो ना, ते एक्स स्क्वेअर फक्त म्हणजे 2/6 मायनस एक्स होल स्क्वेअर इज इक्वल टू 1/x घेतलो, एक्स स्क्वेअर नाही घेतलो. ठीक आहे, रूट टू ची व्हॅल्यू सांगा रे पटकन. 1.3. 1.4 प्लस 1 किती? 2.4. एक्स इज इक्वल टू 6/2.4 होईल की नाही? ते ह्याला 60/24 असं लिहू शकतो मी, ह्याला पॉइंट मध्ये सांगा पटकन किती येईल. 2.5 मीटर. इथनं मला 2.5 मीटर वर लांब ठेवलं पाहिजे आणि इथून किती ठेवायला पाहिजे 2m पासून? 4.5. एक मिनिट, तुम्हाला क्वेश्चन कळलाय खरंच? 100% मला हे कॅल्क्युलेशन जमेल रे, याचं टेन्शन नका घेऊ, हे जमत. ठीक आहे, मी ह्याच्यात कम्फर्ट झोन मध्ये पण जाऊ नका की जमतंय सर म्हटले आता निवांत राहा असं पण नाही आहे ते. पण महत्वाचं काय वाटतंय तुम्हाला ह्या सगळ्यामध्ये, ह्या क्वेश्चन मध्ये ही सूचना की फोर्स ना इक्वेट करायचे नेट फोर्स, आणि मग इथे एक्स घेतलं की लगेच असे गट्स असले पाहिजे की 6-6 पण घ्यायचं. सर मला जरी नाही सांगितलं तर माझं मी घेईन, चुकलो पुढचं माझं मी बघेन म्हणायचं ते. पण आन्सर काढण्यासाठी काही ना काहीतरी करेन मी. हा जर ॲटिट्यूड असेल देन यू हॅव द टॉपर्स ॲटिट्यूड, सिम्पल, तुम्ही चांगले रँक काढू शकता. त्यामुळे तो ॲटिट्यूड डेव्हलप करा. कळलंय? अजूनही घेऊ क्वेश्चन? हो सर. आता हे बघितलं बघितलं सांगू शकताय तुम्ही की हे काय असणार आहे, कमी असणार आहे आणि हे जास्त असणार आहे, कारण ह्यांच्यातलं मासेसचं प्रोडक्ट जास्त असणार आहे, त्यामुळे त्याला बॅलन्स करण्यासाठी ॲटलीस्ट ह्यांच्यातलं डिस्टन्स कमी करायला पाहिजे. मला कळलं का? सर म्हणजे माझं आसपास असतच की? हा आसपास बाळ, आसपास असं नसते, आसपास आहे बघ. ह्यांच्यातला फोर्स जास्त येणार आहे की नाही ह्यांच्यापेक्षा जर मासेस कन्सिडर केले तर? हो, म्हणजे जर समज हा मिड पॉइंटला ठेवला असता तर ऑब्विसली हा फोर्स मोठा असता की नाही या 2m मुळे? हो. मग त्याला कंपन्सेट करण्यासाठी मी डिस्टन्सला कमी करेन जेणेकरून ह्याच्यामुळे फोर्स वाढेल, ह्यांच्यातला फोर्स वाढेल, म्हणून हा डिस्टन्स कमी ठेवायला पाहिजे. हे लॉजिकल थिंकिंग, त्याच्या पुढचं सगळ्यांना जमेल असं काही नाही आहे, डोंट वरी. पण ऍटलीस्ट हे कळलंय सगळ्यांना? ओके, क्वेश्चन विचारू अजून एक. थर्ड क्वेश्चन घ्या, सॉरी थर्ड नाही, एट्थ क्वेश्चन आहे. एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. कुठलं ट्रायंगल आहे? इक्विलॅटरलची स्पेशालिटी काय? दर अँगल 60 डिग्री. ओके, इथे एक मास सेम आहे, इथे एक मास सेम आहे, इथे एक मास सेम आहे. ओके, आणि ह्याची साईड जी आहे ती आहे ए. ओके, आणि यांची नावं देतो मी, समजा ए बी याला सी म्हणतो. ठीक आहे, मला म्हटलंय नेट फोर्स ओके नेट फोर्स ऑन ए, नेट फोर्स ऑन ए इज n टाइम्स जी एम स्क्वेअर बाय ए स्क्वेअर. ओके, आणि दुसरा क्वेश्चन असाच देतो, हा सगळ्यांना सुटेल का नाही माहीत नाही मला,
तरी पण नेट टॉर्क टॉर्क ठेवतोय का तुम्हाला टॉर्क काय असतो सांग पटकन फिरण्यासाठी जो फोर्स लागतो नेट टॉर्क ऑन बी किती असेल तो सेकंडचं टेन्शन नका घेऊ आता पहिला सोडून दाखवायचा प्रयत्न करा चलो कळा एनची व्हॅल्यू किती येते मी अजून एक सांगतो टॉर्कचं टेन्शन घेऊ नका ए वर किती फोर्स लागेल हे काढायचं आपल्याला कळला क्वेश्चन आणि सुचलं नाही कसं करायचं तर ए वर फोर्सेस दाखवायचे सगळ्यात पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप करा एवढं तर दाखवू शकतो राहू दे आन्सर यायचं ए वर फोर्सेस दाखवा ए वर किती 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 जणांमुळे फोर्स लागतील रे सी मुळे कुठल्या दिशेला लागेल फोर्स लेफ्ट म्हणतात त्याला आरशात बघताय तिकडला गेला की नाही फोर्स हा हा कुणामुळे लागलाय फोर्स ए मुळे सी मुळे सी मुळे ए मुळे ए वर फोर्स दाखवायचे नसतात ओके आणि अजून एक फोर्स कुठे लागेल इकडे लागेल वर का खाली लागेल आणि ग्रॅव्हिटीचा फोर्स पण लागेल की नाही एमजे खाली घ्यायचं नाही त्याला इकडं ठीक आहे हे ग्रॅव्हिटेशन घेताना आपण अर्थ वगैरे काही पकडत नाही असं समजतं की तीन वेगवेगळे स्टार्स आहेत लांब लांबचे कुठले तरी आलं लक्षात त्यामुळे एमजे वगैरे काही घेऊ नका इकडं किती फोर्स आहे तिथं दोन पुढं मला सांगा हे फोर्सेस सेम असेल का वेगवेगळे असतील काय वेगवेगळे असतील मला मॅग्निट्यूड सांगा मॅग्निट्यूड सेम असेल का डिफरंट असेल डिफरंट कसा ए आणि सी मधल्या फोर्सची व्हॅल्यू काय असेल जीएम स्क्वेअर बाय स्क्वेअर हा आणि ए आणि बी मधल्याची काय असेल जीएम स्क्वेअर टू बाय स्क्वेअर टू कुठून आणलं तू इथं सर ते ए बाय रूट होत ना ए ए माकडा कुठला कुठला ट्रँगल सांगितलेला मी हा इक्विलेटरल इक्विलेटरलला सगळ्या साईड काय असतात इक्वल हा मग ए आणि बी मधला डिस्टन्स ए आणि सी मधला डिस्टन्स बी आणि सी मधला डिस्टन्स सेम असेल का डिफरंट असेल सेम मग तू रूट कुठं आणतो इथं पोरांनो एक मिनिट सर ते पोझिशन वेक्टर नाही 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 पोझिशन वेक्टर पोझिशन वेक्टरकडे घुसूच नका तुम्ही मला सध्या सांगा न्यूटननं जो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सांगितला त्यात कुठला डिस्टन्स सांगितलेला आहे दोन सेंटरमधला डिस्टन्स मग हा डिस्टन्स पण एज असणार हा डिस्टन्स पण एज असणार हा डिस्टन्स पण एज असणार ना हो सर एक मिनिट बाकीच्यांना रिस्पॉन्स येत नाही कळलंय का नाही हा मग हा फोर्स किती असेल ए आणि सी मधला फोर्स किती असेल पटकन सांगा जीएम स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर जीएम स्क्वेअर अपॉन हे जी एम ओन एम टू म्हणजे एम स्क्वेअर आणि अपॉन नाही ए आणि सी मधला डिस्टन्स किती आहे बाकी मरू दे ट्रँगल आहे का नाही तो जाऊ दे ए आणि सी मधला डिस्टन्स किती आहे मग त्याचा स्क्वेअर होईल का नाही तो येस ऑर नो ए आणि बी मधले जी दोन्ही मासे सेम असल्यामुळे एम स्क्वेअर होईल की नाही ह्यांच्यातला डिस्टन्स किती आहे ए आणि बी मधला ट्रँगल जाऊ दे काहीच नाही आहे ए आणि बी मधला एच आहे ना मग तो काय होणार ए स्क्वेअर होईल की नाही मग मी ह्याला एफ फोर्स म्हणतो समजा एवढं सगळं किचकट लिहिण्यापेक्षा मग हा जर एफ असेल तर तो सुद्धा एफ असेल की नाही आता दोन आता ह्या दोन वेक्टर्स मुळे ह्या दोन फोर्सेस मुळे एक रिझल्टंट फोर्स येईल की नाही असा मधून किती असेल रूट थ्री एफ असेल शिकवलेलं की नाही मी बाळांनो दोन जर फोर्सेस इक्वल फोर्सेस परपेंडिक्युलर असतील तर रिझल्टंट किती असतोय पटापट सांगा नाही रिस्पॉन्स येत नाहीये तुम्ही विसरलाय
रूट टू एम प्रोस्टो रूट टू एम हाँ तसंच हे 60 degrees असतील तर किती असतो रूट थ्री एफ हे शिकवलं होतं का नव्हतं खरं खरं सांगा फिजिक्स शपथ घेऊन शिकवलं होतं लाज वाटते तुम्हाला किती असते रूट थ्री एफ हे सोडवलं होतं का नाही आपण काढलं होतं पॅरलोग्राम लॉ वरून आणि जर यांच्यात 120 degrees अँगल असेल तर इक्वल एफ असते बोललो होतो का नाही हे पण मी ठीक आहे हे परत विसरलो काय म्हणायचं तुम्हाला आता मी सांगा हे जर आणि हे कधी पॉसिबल असतं फक्त ज्यावेळी फोर्सेस कसे असतील किंवा वेक्टर्स कसे असतील सेम इक्वल असतात ओके मग हा नेट फोर्स किती असणार रे हा एफ एफ तर नेट फोर्स किती असेल यांचा रूट थ्री एफ आणि एफ किती आहे जी एम स्क्वेअर बाय स्क्वेअर आहे ना हे म्हणजे एफच घेतला आपण म्हणजे एन ची व्हॅल्यू किती असणार रूट थ्री और 1.7 असं का वाटलं मी एकटाच शिकलो हे गणित कळलं बाकीच्यांनी पण जर रिस्पॉन्स द्या सांगा मला तुम्हाला समजलंय म्हणून समजलंय पक्का क्लिअर आहे ना ओके टॉर्क बद्दल सांगा रे मला आता टॉर्क म्हणलं की अबाउट सम पॉइंट द्यायला पाहिजे मला अबाउट सेंट्रॉइड असं म्हणतो अबाउट सेंट्रॉइड किती असेल टॉर्क टॉर्कचा फॉर्म्युला सांगा मला आर क्रॉस एफ नाही ते वेक्टर झालं साधा फॉर्म्युला टॉर्कचा आर एफ साइन थीटा आय इनटू अल्फा अरे साधा फॉर्म्युला जसा मी पाठ करायला सांगितलं होतं तुम्हाला मी फोर्स इनटू परपेंडिकुलर डिस्टन्स हां हा पाहिजे मला फोर्स इनटू हे शिकवलंय का नाही मी परपेंडिकुलर डिस्टन्स कुणापासून परपेंडिकुलर डिस्टन्स सेंट्रॉइड पकडतोय की नाही आता विचार करून सांगा किती असेल तो टॉर्क सोपा आहे तुम्हाला विचार करता आला पाहिजे फक्त पेन पण घ्यायला लागत नाही आता मला सांगा इथं जे रूट थ्री एफ काढलाय तो परपेंडिक म्हणजे अँगल बायसेक्टर असेल का नाही ते बायसेक्टर कशांना पास करतात फोर्स ऍक्सिस मधून पास होतो त्याचा टॉर्क किती असतो काय विचार करायचा इथे एवढा जर हे मास 2m असतं समजा हे मास किती असतं 2m तर हा फोर्स असा गेला असता का नाही इकडनं मग इथं सेंट्रॉइड असतं इथनं काहीतरी परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं इथं सेंट्रॉइड आहे ह्याच्यावरच कळलं का 100% मग इथं प्राण काढून तुमचे जे ऍडव्हान्स वाले इथं मास 2m देऊन टॉर्क किती असेल सांगा मग ट्रिग्नॉमेट्री मध्ये खेळत बसायचं 2 तास आलं लक्षात मला ते नको आता सध्या कळलं सगळ्यांना एक मिनिट सगळ्यांना समजलं मी काय सांगितलं इथं टॉर्क 0 काय होतो कारण तो फोर्स सेंट्रॉइड मधूनच पास होतोय त्यामुळे तो टॉर्क किती असणार 0 काय डाऊट नाही ना रे खरंच असा जे क्वेश्चन विचारू अजून एक मी सोडवणार सेम टाईपचा विचार तुम्ही सेम टाईपचा नाही आता इक्विलॅटरल ट्रायंगल घेतलेला मी स्क्वेअर घेतो आता काय घेतो स्क्वेअरच्या चारही साईडला मासेस आहेत इथे एक मास आहे एम इथे एक मास आहे एम इथं पण एक मास आहे एम इथं पण एक मास आहे एम आणि यांना नाव देतो मी दिस इज ए दिस इज बी दिस इज सी दिस इज डी आणि हे सगळे फिक्स्ड आहेत ठीक आहे मला काय सांगायचं आहे ह्यातल्या कुठल्या पण एका मासवर आता कुठलं मास घेऊया आपण डी मास घेऊया त्याच्यावर जर नेट फोर्स सांगायचं ट्राय करताय डिस्टन्स ए घ्या मगासारखंच आणि तो किती घ्या जी एम स्क्वेअर बाय ए स्क्वेअर इंटू एन घ्या एन ची व्हॅल्यू सांगायची मला सेम टाईपचा क्वेश्चन मगासारखंच आणि सगळ्यांनी सोडवायचं बरं का रे हा मी कुणालाही विचारेन त्याला मला सेंड करावं लागेल जे काही रफ केलंय ते आणि मगापासून थोडी जण आन्सर देत नाही आहेत त्यामुळे ते रडारवर असले माझ्या काहीतरी रफ करा चित्र तरी काढा वहीमध्ये ठीक आहे काहीतरी पाठवा मला
आणि ते ए वर का रे फोर नाही आहे ते ठीक आहे ओके आपले आपले आन्सर एकदा परत एकदा क्रॉस चेक करा हे काय चुकलंय राहिलंय काय झालंय डी वर किती जण फोर्स लावतील रे तीन तीन फोर्सेस दाखवा लागले तुम्ही इथं हो सर तिघांचं मॅग्नेट्यूड सेम असेल का डिफरंट असेल दोघांचं सेम दोघांचं सेम असेल तिसरं तर डिफरंट असेल हे सुचलंय सगळ्यांना हो सर इथंच जिंकलाय तुम्ही गुड गुड करा मग बाकीचं काय विक्ट्री एडिशन थोडेसे सिली मिस्टेक्स वगैरे होऊ शकतात तुमच्याकडनं ठीक आहे आय कॅन अंडरस्टँड ट्राय करा ट्राय करा अर्जुना गुड यांचं आन्सर एवढे वेगळे कसे आले रे ठीक आहे करा अभिषेक तू अजून आन्सर पाठवले नाही बरं का कुठले सुद्धा निहारी का तू पण सोडवताय का नाही सोडवताय तुम्ही काय विचारतोय मी मगा सोडवलेलं असतो ते फक्त सोडवलेलं काय राहिलेलं नाही त्याच्या आधीचा प्रश्न आधीच की काय राहिलं ठीक आहे स्पार्क जाऊ देऊ नको बरं का लास्ट इयरला खूप छान आन्सर दिले असतो आता ते डल नको व्हायला काळजी घे ठीक आहे ओके मला इथं कॉमन काहीतरी हे दिसायला लागलंय चुकल्यासारखं म्हणजे ठीक आहे मला टेन्शन नाही त्याच कॅल्क्युलेशन इज कॅल्क्युलेशन चला मी तुम्हाला हेल्प करतो थोडी थोडी फोर्सेस दाखवताय ना सगळेजण इकडे एक फोर्स असेल असा आता आणि इकडे एक फोर्स असेल असा हे दोनच असेल का अजून एक असेल अजून एक जो कुणाकडे असेल बी कडे असेल बरोबर का असा हो सर तो ह्यांच्यापेक्षा कमी असेल का मोठा असेल कमी असणार डिस्टन्स जास्त आहे त्यांच्यातला आलं का लक्षात एरो दाखवताना एरो दाखवताना मोठा दाखवलाय एरो ऍक्च्युली लहान आला पाहिजे यांच्यापेक्षा ओके ओके सध्या काही ते मॅटर नाही करत एवढं जास्त मग हा जेवढा फोर्स असेल तेवढाच हा असेल हे सगळ्यांना कळलं आहे का रे 100% स्क्वेअर आहे त्यामुळे सगळ्या साईड सेम असतील ओके त्यामुळे हा फोर्स किती असणार जी एम स्क्वेअर बाय ए स्क्वेअर आणि तेवढाच हा फोर्स असेल काय डाऊट कुणाला हा सुद्धा तेवढा असेल काय असेल जी एम स्क्वेअर बाय ए स्क्वेअर ठीक आहे थांबा थोडस हा आणि हा फोर्स त्यांच्या एवढाच असेल का वेगळा असेल काहीतरी मला सांगा ती जी एम स्क्वेअर तर कॉमन असेल का नाही यांच्यात काय बदलेल डिस्टन्स सेम आहे काय वेगळं काय मग मला सांगा हा हा जर ए डिस्टन्स असेल हा तर हा डायगोनल किती असतो रे हे पटापट आठवतंय ना सगळ्यांना मग जी एम वन एम टू अपॉन आर स्क्वेअर मग रूट टू चा स्क्वेअर किती
म्हणजे आता काय करायचंय मला, तीन वेक्टरचे ऍडिशन करायचे. ठीक आहे, जीएम स्क्वेअर बाय ए स्क्वेअर, जीएम स्क्वेअर बाय ए स्क्वेअर, आणि लास्ट कोण राहिलं, जीएम स्क्वेअर बाय टू ए स्क्वेअर. कळलं का? हो सर. म्हटलं डायरेक्ट ऍड करत जाईल का अँगल बघायला? अँगल बघायला डायरेक्ट नाही करू शकत मी यांना ऍड. ओय पहिला ते सेम सेम मॅग्नेट्यूड ची पहिल्यांदा ह्या दोघांना ऍड करायला पाहिजे. हे दोघांचा रिझल्ट ठिकाण येईल की नाही असा? हो सर. म्हणजे हा नव्हता समजा, हा मधला नव्हता, हा हे मासच नाही समजा असं कन्सिडर करा. नुसते हे दोन फोर्स असेल तर त्यांचा फोर्स रूट टू एफ असेल का नाही रेकॉर्डच्या दिशेला? हो सर. मग तो किती असणार? म्हणजे तो फोर्स इकडे तुला रूट टू एफ लागेल, तो रूट टू टाइम जी एम स्क्वेअर बाय ए स्क्वेअर. आता कुठल्या कुठल्या फोर्सेसनं मारलं मी ह्या दोघांना, कळलं का? आणि त्यांच्या आणि आता मला लक्षात आलं, अरे ह्या दिशेला पण अजून एक फोर्स आहे, कुठला? एफ वाला. तो किती आहे तो? जी स्क्वेअर बाय टू ए स्क्वेअर. कळलं काय? हो सर. आता हे दोघं सेम दिशेला आहेत म्हणून मी यांचे डायरेक्ट ऍडिशन करू शकतो. समजलंय का? हो सर. हा लास्ट इयर मी एक क्वेश्चन घेतला होता, एच सी वर्मा मध्ये पण क्वेश्चन आहे की इकडे एक वेक्टर होता, इकडे एक वेक्टर होता आणि इकडे एक वेक्टर होता. मग पहिल्यांदा ह्या दोन वेक्टरची ऍडिशन करायची होती, ती कुठल्या दिशेला येते? ह्या दिशेला. आणि मग हे दोघं एकाच दिशेला झाले, त्यामुळे यांची डायरेक्ट ऍडिशन केली चालते. सोडवलं असेल तर डायरेक्ट नाही, डायरेक्ट ऍडिशन नाही करायची. डायरेक्ट ऍडिशन कधी कराल? ज्यावेळी सगळे फोर्सेस सेम दिशेला असतील. हे तर केले होते का डायरेक्ट ऍडिशन आपण? जीएम स्क्वेअर, जीएम स्क्वेअर टू जीएम स्क्वेअर बाय स्क्वेअर असं केलं होतं का? यांची का नाही केली? कारण त्यांच्यात अँगल होता ना काहीतरी. मग तसा अँगल इथं पण कन्सिडर करायला पाहिजे. फक्त इथं किचकट का वाटतं? कारण इथं तीन फोर्स आहेत. मग तीन फोर्स जेव्हा देतील की नाही, त्यावेळी ही मेथड लक्षात ठेवा. असे जेव्हा तीन फोर्स देतील समजा, तर त्यातले कुठल्या तर दोन फोर्सना पहिल्यांदा मारायचं. म्हणजे ह्या दोन फोर्सना खाल्लं तर त्यांचा रिझल्ट निकड येईल की नाही असा? आता ह्या दोघांची ऍडिशन करायची. आता हे दोघं लकीली एकाच दिशेने जात आहेत, त्यामुळे त्यांची डायरेक्ट ऍडिशन करायचं. कळलं? मी तेच केलं इथं. मग आता या दोघांची ऍडिशन सांगा काय येईल? जी एम वन बाय जी एम स्क्वेअर बाय टू ए स्क्वेअर प्लस रूट टू जी एम स्क्वेअर बाय ए स्क्वेअर. ऐका रे, ज्यांना हे मॅथ्स एवढं चांगलं नाही जमत, टेन्शन नाही घ्यायचं. तुम्हाला जर फोर्सेसच्या डायरेक्शन दाखवता आल्या, इट इज वेल अँड गुड. ह्या फोर्सेसच्या व्हॅल्यू लिहिता आल्या, ह्या तीन व्हॅल्यू, खूप छान. कळलं मला काय म्हणायचं? पुढची फक्त शेवटची स्टेप राहिली, मला त्याच्याबद्दल टेन्शन नाही, हे जमेल हळूहळू, तुम्हाला काळजी ना करू. पण ऍटलीस्ट एवढं तरी जमलं पाहिजे. हे शिकवलंय की नाही मी? हो सर. की दोन मासांमधला फोर्सची दिशा दाखवली आली पाहिजे, याची व्हॅल्यू किती असेल हे सांगता आलं पाहिजे. हे कुणाला जमलं नसेल तर सांगा मला, आय विल एक्सप्लेन. फोर्सेसची व्हॅल्यू लिहिता आली का? हे रूट टू ए कुठून आले कळलं का सगळ्यांना? हो सर. असले डाऊट्स नाहीत ना कुणाला? नाही सर. मग पुढचं किचकट आहे, ठीक आहे. सगळेच काही सोपे क्वेश्चन असणार आहेत ना, आणि जो क्वेश्चन मला आज नाही कळत, मे बी अकरावीला कळेल तुम्हाला. पण मला ऍटलीस्ट ह्याच्या ह्याचं जे बेसिक फाउंडेशन आहे ते तरी जमत आहे सर मला, की मला फोर्स दाखवता येतो, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन प्रमाणे त्याची व्हॅल्यू दाखवता येते मला, त्याचं एक्सप्रेशन दाखवता येतं. ठीक आहे, मी चुकून सर डायरेक्ट ऍडिशन केली, मला लक्षात आलं की वेक्टर्स असल्यामुळे डायरेक्ट ऍडिशन करता येत नाही, तिथे मला अँगल. हा लर्निंग पॉईंट झाला आपला, शिकत राहायचं सारखं. आलं लक्षात? मग आता ह्यात ना काय काढणार आहे तुम्ही कॉमन? आता इथं वन बाय टू आहे बघा, आणि इथं रूट टू आहे. म्हणजे इथं जी एम स्क्वेअर बाय स्क्वेअर कॉमन निघेल, आणि इथं वन बाय टू निघेल पहिल्यांदा, आणि इथं रूट टू निघेल. कळलं का सगळ्यांना? मग हे येईल जी एम स्क्वेअर बाय स्क्वेअर. आता रूट टू ची व्हॅल्यू सांगा. 1.4 आणि वन बाय टू ची व्हॅल्यू किती? 0.5. सो यांची ऍडिशन किती होईल मग? 1.9. ठीक आहे, आता हे आन्सर आलं नाही आलं टेन्शन नाही मला काही. सुद्धा तुम्ही समजा हे सोडवायला लागलाय काय, आणि हे एन ए नाही दिलं मी, म्हणजे न्युमरिकल नाही दिलं मी, हे काय दिलं? ऑप्शन दिले याचे. आणि तुम्ही सोडवलं, तुम्हाला 5/2 जे आन्सर पाठवलं तुम्हाला, आणि तसला ऑप्शनच नाही आहे. मग लगेच काहीतरी डोक्यात सुचेल ना की अरे हा ही मेथड चुकीची आहे, रूट टू दिसायला लागलं ऑप्शनमध्ये, मग रूट टूच्या हिशेबाने काय करू शकतो का? काहीतरी कराल तुम्ही जुगाड. आन्सर बरोबर येईलच असं नाही, पण काहीतरी कराल तुम्ही. सो हेच असतं लर्निंग. त्यामुळे क्वेश्चन कळलाय सगळ्यांना? काय डाऊट इथं? हो सर. 100% ना? हो सर. ओके, एक मिनिट,
एक अजून एक विचारू का क्वेश्चन काय हँग झालाय विचार आता मला वाटतंय हे भरपूर झालेत क्वेश्चन आता हे असे म्हणजे आता ह्याच्यात व्हेरिएशन येतात म्हणजे सर्क्युलर मोशन आठवतंय का तुम्हाला हो सर हो सर परंतु सर्क्युलर मोशन आठवतंय का हो सर हो सर बरोबर सर्क्युलर मोशन मध्ये कुठला फोर्स गरजेचा आहे आता क्वेश्चन काय तो समजून घ्या काय आता मी खूप अवघड क्वेश्चन देत नाही म्हणजे तो आपण मिळून सोडवायचा मला पटापट आन्सर द्यायचे काय तुम्हाला जे जे माहिती द्यायची तीन मासेस आहेत एम 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 काय झालं तुम्हाला डबल स्टार असे कन्सेप्ट ऐकले कधी कधी डबल स्टार म्हणजे असे दोन मासेस असतात त्यांची एक सिस्टम फॉर्म झालेली असते आणि ते स्वतःच्या भोवती गोल 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 फिरत असतात माहितीये का अबाउट देअर सेंटर ऑफ मास अरे नसेल हा ब्लॅक होलचं आता आलंय ते पण डबल स्टार हे कन्सेप्ट आहे की त्या दोन मासेस एकमेकाच्या भोवती फिरतात असे आलं लक्षात ओके ब्लॅक होल सुद्धा स्टारच आहे ऍक्च्युली मेलेला स्टार तो प्युअर डार्क असा आता त्याचं टेन्शन नाही घेऊ ओके इथं मला सांगा ह्यातल्या कुठल्या पण मासवर दोन फोर्स लागतात ना रे बाकीच्या दोघांमुळे हो सर ओके आणि त्यांची व्हॅल्यू सेम आहे का डिफरंट आहे इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर सेम आहे सेम प्रत्येकावर रिझल्टंट कुठल्या दिशेला लागेल प्रत्येक फोर्सवर रिझल्टंट लागेल कुठल्या दिशेला लागेल ह्याचा रिझल्टंट खाल लागेल ह्याचा रिझल्टंट इकडे लागेल कुठं कुणाकडे पॉईंट करता येत नाही आणि सेंट्रॉइड म्हणजे याचा सेंटर ऑफ मास असणार आहे नाही कारण मासेस इक्वल आहेत त्यामुळे सेंटर जो असेल तोच काय समजायचा सेंटर ऑफ मास अरे बोला मला सांगा मी जर याला टिचकी मारली अशी उजव्या बाजूला तर ही इकडे पळेल हा इकडे पळेल हा इकडे पळेल हे कशात फिरायला सुरू करतील रे आता कळत आणि हे रिअल लाईफ मध्ये होत अस ठीक आहे म्हणजे हा जो फोर्स आहे हा आता याची व्हेलॉसिटी इकडे आणि फोर्स त्याला परपेंडिक्युलर दिसतोय का मग हा जो फोर्स आता हा फोर्स एफ आय हा फोर्स एफ आय अँगल 60 degrees म्हणजे हा रिझल्टंट किती असणार आता हा जो नेट फोर्स आहे तो व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर आहे की नाही रे मग जो फोर्स व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर असतो तो काय करतो सेंट्रिपिटल फोर्स नाही 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 माझा क्वेश्चन ऐका व्यवस्थित जर मी फुटबॉल जिकडे पळतोय त्याच दिशेने फोर्स लावला तर फुटबॉलचा स्पीड वाढेल का कमी होईल पटकन फुटबॉल जिकडे पळतोय त्याच्या उलट्या दिशेला फोर्स लावला तर फुटबॉलचा स्पीड कमी होईल का वाढेल कमी होणार इथं डायरेक्शन वर काय इफेक्ट पडलाय का नाही मॅग्नेट्यूड वर पडलाय की नाही येस ऑर नो सर जर बॉल ज्या दिशेने पळतोय त्याच्या परपेंडिक्युलर फोर्स लावला मी तर काय होईल सांगितलं डायरेक्शन डायरेक्शन चेंज होईल व्हेलॉसिटी ती राहत नाही व्हेलॉसिटी पण बदलते स्पीड तीच राहत कळलं का एक मिनिट मी नवीन काहीतरी शिकवलं होतं का रे स्पीड आणि व्हेलॉसिटी म्हणजे शिकवलं की नाही आठवतोय मी सांगतोय सगळं इथं हा जो फोर्स आहे रूट थ्री एफ तो त्या व्हेलॉसिटीचा मॅग्नेट्यूड चेंज करेल का डायरेक्शन चेंज करेल डायरेक्शन डायरेक्शन आणि हे सगळे सर्कल मध्ये फिरतायत म्हणजे कुठल्या तर सेंटरच्या अबाउट फिरतायत आणि हा फोर्स सेंटरकडे लागतोय म्हणजे हा फोर्स काय म्हणून काम करेल सेंट्रीपिटल फोर्स सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला सांगा रे मला पटकन सांगा फॉर्म्युला mv² / r आणि हा कोण प्रोव्हाइड करते इथं मला रूट थ्री एफ एफ काय असणार इथं जी एम स्क्वेअर बाय स्क्वेअर असेल की नाही अरे कळलं का मग तुम्हाला विचारतो व्हॉट विल बी दी व्हेलॉसिटी कळला क्वेश्चन माझा छोटीशी गोष्ट आहे हे मेन्सचे क्वेश्चन आहेत मेन्स लेवलचे तुम्ही मे बी 12 जोपर्यंत नीटला पण यायला सुरू होतील आय डोंट नो पण ठीक आहे हे कळलं सगळ्यांना हा नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करते ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे ही सगळी सिस्टम ह्या ह्या पॉईंटच्या अबाउट गोल 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 फिरते अशी हा आर काय रे डिस्टन्स बिटवीन सेंट्रॉइड अँड व्हर्टेक्स सेंट्रॉइड अँड व्हर्टेक्स किती असतो तो
विसरलो तुम्ही. इक्विलॅटरल ट्रायंगलच्या सगळ्या प्रॉपर्टी तोंडपाठ पाहिजे बरं का रे. ही जर साईड ए असेल, ह्या सगळ्या साईड ए असतील, तर हे अँगल किती असं असेल पहिली प्रॉपर्टी 60 डिग्री. सेंट्रल पासून हे डिस्टन्स किती असं सगळे √3a/4. हे सगळं पाठ पाहिजे बरं का रे. इथनं जर मी अल्टिट्यूड काढला तर त्याची हाईट काय असेल, हा एवढा डिस्टन्स काय असेल, हा एवढा डिस्टन्स किती असेल, हे किती मध्ये विभागते, याला किती मध्ये डिवाइड करतात, हे आता हे होमवर्क आहे तुमच्यासाठी, हे सांगा मला. हेच हेच रेडियस असेल ना. हा हो सर. मग ते चेक करतात. हा मेन्सचा क्वेश्चन झाला. आता तुम्हाला व्हेलॉसिटी काढण्यासाठी आर काय त्यांनी दिलेलं नाही ना, आपल्यालाच काढायला पाहिजे आर इन टर्म्स ऑफ ए. ओके, मग तो किती असेल, a/√3 असेल का काय असेल बघा. मग तो ए ला कॅन्सल करून व्ही ची काय व्हॅल्यू बनते बघा. असे भरपूर क्वेश्चन मेन्सला पडलेले आहेत. मी सध्या मेन्सच्या हिशोबाने तुमचं घेत नाहीये. मला फक्त काय पाहिजे, हा जो रिझल्टंट फोर्स आहे तो सेंट्रिपेटल फोर्स म्हणून काम करू शकतो जेव्हा हे सगळे गोलगोल फिरायला सुरू करतील. कळलं का सगळ्यांना? ओके, आज जे काय शिकवलं मी अवघड होतं, आता शेवटचे थोडेसे अवघड वाटले असेल तुम्हाला. माझी तीच स्टाईल आहे, मी ॲक्च्युली खूप बेसिक पासून स्टार्ट करतो आणि मग प्राण काढतो हळूहळू. पण तुम्हाला ॲटलिस्ट हे वरचे क्वेश्चन समजलेत का रे, काय झालं इथं हे सगळे समजावेत सगळ्यांना अशी काय अपेक्षा नाही आहे मला. पण तुम्हाला काय जमलं पाहिजे आजच्या लेक्चर नंतर, सर मला तुम्ही मासेची सिस्टम द्या, 3 असू देत 4 असू देत, मला ॲटलिस्ट फोर्सच्या दिशा दाखवता येतात, हे जमतंय सगळ्यांना. त्यानंतर तो फोर्स कुठल्या दोन मासेस मध्ये लागतोय आणि त्यांच्यातला डिस्टन्स काय आहे त्यानुसार त्यांचं एक्सप्रेशन लिहिता येतं मला. पटपटपट सांगायला जमतंय का? पुढचा आन्सर येऊ दे ना येऊ दे, आय डोंट केअर, पण इथंपर्यंत जमतंय का? फोर्सची दिशा आणि त्याचं मॅग्नेट्यूड दाखवता येतं का सगळ्यांना? हेच जर मी बी पॉइंट साठी बोलत असतो, इकडे फोर्स लागला असता, इकडे फोर्स लागला, त्यांचा रिझल्ट इकडे लागला असता, म्हणजे अजून एक हा फोर्स इकडे, मला दिशा दाखवता आल्या पाहिजे, हे महत्वाचं आहे सगळ्यात. मला लगेच कळालं पाहिजे कोण कुणाला खेचेल, कसा खेचेल, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो उद्याचं लेक्चर मी ह्याच्यापासून स्टार्ट नाही करणार आहे. हा संपला पॉईंट येतो, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन कसं कसं यूज केलं आहे. तुमच्यातल्या ज्या जी मुलं ॲडव्हान्स करणार आहेत त्यांच्यासाठी मी शेवटीला एक वर्कशॉप ठेवणार आहे, मे बी मार्चमध्ये एप्रिलमध्ये व्हॉटेव्हर, त्यावेळी मी ग्रॅव्हिटेशनमध्ये कॅल्क्युलस कसं वापरायचं ते पण शिकवेन. आता काही सगळ्यांना गरजेचं नाही आहे ते, आणि जर मी नाही जरी शिकवलं तरी सुद्धा तुम्ही आय आय टी काढू शकता, हे कळते तर 11वीला ते पण कळेल, त्यामुळे ते टेन्शन नका घेऊ. ओके, कधीसुद्धा एखादी कन्सेप्ट नाही कळली म्हणून खाली म्हणजे असं डिप्रेस नाही व्हायचं, त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी तरी कळतात नाही. आपण एवढे पण आडेन नाही ना, सर मला फोर्सच कळत नाही काय असतो, समजतं का नाही, दिशा सांगायची, मॅग्नेट्यूड सांगायची, हे जमतं का नाही सगळ्यांना? मग त्याच्या पुढचे तुमचे चॅलेंजिंग असले पाहिजे, आणि चॅलेंजिंग असलं पाहिजे, कारण जिथं चॅलेंजिंग असतं तिथंच तुमची इम्प्रूव्हमेंट होते. साधं साधं व्हॅल्यू पुट करून तुम्हाला शिकवत बसलो तर काहीच उपयोग होणार नाही त्याचा तुमचा 11वी 12वी. ओके, सो आय विल एंड दिस लेक्चर. उद्या आपण ॲक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी बघूया. ओके, सोपी सोपी बघूया कन्सेप्ट. चालेल, चलो, बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. बाय सर. बाय बाय सर.